सुधागड एज्युकेशन सोसायटीचे गबा वडेर आणि व ग ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय पाली तालुका सुधागड येथे एकूण 2062 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। सध्या ही शाळा ए प्लस ग्रेडमध्ये आहे। सुसज्ज इमारत, ग्रंथालय, रंगमंच, अद्यावत प्रयोगशाळा, शालेय परिसराचं सुशोभीकरण, विद्यार्थ्यांना शिस्तीच्या बाबतीत कडक धोरण अशा अनेक सुविधा या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत। या महाविद्यालयात अशा पद्धतीचं उत्कृष्ट नियोजन करणारे प्राचार्य अजय पाटील यांची आमचे वरिष्ठ पत्रकार राज वंशंपायन यांनी विशेष मुलाखत घेतली आहे। पाहुयात ही खास मुलाखत। नमस्कार, मी राज वंशंपायन। आज वेगळी चर्चा, वेगळा विषय। आज आपण आलेलो आहोत सुधागड तालुक्यातील पाली येथील गबावडेर हायस्कूल व ग ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये। तेथील प्राचार्य अजय पाटील यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। पाटील सर, आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। मीही आपलं माझ्या या प्रशालेमध्ये गाबावडेरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व ग ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। सर, आपल्या विद्यालयामार्फत विविध योजना राबवल्या जातात, याबद्दल आपण काय सांगाल? वर्षाच्या सुरुवातीलाच आपण एक शिक्षकांची सभा बोलवतो, त्यामध्ये शालेय शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमांची माहिती आपण शिक्षकांना देऊन तशा प्रकारच्या समित्या स्थापन करतो। यामध्ये विशेष करून सांस्कृतिक समिती असते, आर्थिक समिती असते, परीक्षा समिती असते, सहल समिती असते, क्रीडा समिती असते, अशा विविध समित्या आहेत, शिस्त समिती आहे, अशा विविध समित्या स्थापून त्यामध्ये कामाचे विभाजन केलं जातं आणि त्याचा आढावा आपण दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आपण घेत असतो आणि त्यानुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं की नाही हेही पाहत असतो। ही कामं शासकीय आणि निमशासकीय त्याबरोबर शालेय आणि सशालेय उपक्रम जे आहेत, शासनाच्या विविध योजना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा सहज पोचवता येतील याच्याकरता माझे सर्व शिक्षक कटाक्षाने त्यांची कामं ते करत असतात। सर, या जो समित्या आपण म्हणाला आपण जे स्थापन करता, हां, हा समिती स्थापन करायचा उपक्रम किंवा युक्ती कशी आपल्याकडे आली? हे कामाचं विभाजन आहे। सर्व कामं आपण मी मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणून एकटा करू शकत नाही, त्यामुळे कामाचे हात माझं फक्त डोकं असतं आणि शिक्षक माझे माझे हात आहेत, बाहू आहेत, त्यामुळे त्या हातांना योग्य काम देणं आणि त्यांच्याकडे असलेल्या जे गुण आहेत, विशेषतः संघटन कौशल्य आहे, ते संघटन कौशल्य त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली म्हणजे आपोआपच शालेय प्रशासनाचं कामं जी आहेत ती व्यवस्थितपणे पार पाडली जातात। अगदी बरोबर आहे सर। सुवर्णमहोत्सवी सायकल वाटप असेल किंवा काही असे काही उपक्रम आहेत जे शासकीय ते आपल्यातर्फे राबवले जातात, त्याबद्दल आपण काय सांगाल? यामध्ये शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयाला काही योजना आहेत, उच्च माध्यमिक विद्यालयाकरता म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाकरता सुद्धा काही योजना आहेत, त्या अशा आहेत। सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत सायकल वाटप योजना, ते मानव विकास अंतर्गत ह्या पाचवी ते विशेषतः पाचवी 5 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनीकरता 5 ते 8 या कक्षामधीलच विद्यार्थिनीसाठी मुलींसाठीच हे महनीय व्यक्ती या शाळेचे किंवा या संस्थेचे आद्य संस्थापक आहेत आणि त्यांनी विशेष करून आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी, SC ST या दलित वर्गातील जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षणापर्यंत आज प्रवाहात पोचले नाहीत, यांना प्रवाहात कसे आणता येतील याच्याकरता विशेष करून सुधागड एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली आणि विशेष करून त्याच विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना त्यांनी राबवल्या आणि त्यांचं कार्य आत्ताचे माननीय अध्यक्ष यांनी अतिशय जोमाने पुढे कार्य त्यांचं चालू ठेवलेलं आहे। विशेष करून आमच्या सर्व शाळा आज कर्जमुक्त होऊन आज सर्व प्रकारच्या अद्यावत सुविधा असलेल्या शाळा म्हणून ओळखल्या जातात। यात विशेष करून आत्ताचे अध्यक्ष माननीय वसंत शेठ ओसवाल साहेब यांनी आमच्या शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे विशेष करून ध्यान दिलेलं आहे। यात आमच्या इमारती आहेत, प्रयोगशाळा आहेत, ग्रंथालये आहेत किंवा संगणक कक्ष जे आहेत, कम्प्युटर लॅब्स, मॅथ्स लॅब, लँग्वेज लॅब किंवा ऑडिटोरियम्स, विशेष करून विविध उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी न पाठवत म्हणजे विद्यार्थी संख्या वाढली त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये बसू शकत नाही म्हणून हॉलच्या सुद्धा सुविधा
आमच्या अध्यक्षांनी आत्ताचे केलेले आहेत, त्यामुळे माननीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दादासाहेब लिमये यांचं कार्य त्यांनी अतिशय नेकीने आणि नेटाने पुढे चालवलेलं आहे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय दादासाहेब लिमयेंना सुद्धा आदिवासी किंवा मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात कसं सामील करता येईल याच्याकरता त्यांनी विशेष करून प्रयत्न केले, त्यांनाही मनापासून धन्यवाद मी देऊ इच्छितो. 27 वर्ष आपण या सेवेमध्ये आहात. होय, 27 वर्षामध्ये आलेले आपले काही महत्त्वाचे अनुभव सांगा. 27 वर्षामध्ये मी असं आहे, मी सुरुवातीला सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये न लागता शैक्षणिक क्षेत्रात येण्यापूर्वी मी शासकीय सेवेत होतो. त्यापूर्वी त्यानंतर मी खाजगी व्यवस्थापनाकडे आलो आणि त्यानंतर मी माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनामध्ये क्लर्क म्हणून जॉईन झालो. 1987 ते 91 पर्यंत क्लर्क म्हणून होतो, पण 91-92 मी बीएड केलं, मी ग्रॅज्युएट पाठवले होते. त्यापैकी 58 प्रपोजल आमचे मंजूर होऊन आलेले आहेत. लवकरच 31 मार्चच्या आत आम्हाला त्याची ग्रँट मिळालेली आहे आणि त्याचं सायकल त्याचे ऑर्डरसुद्धा देऊन आम्ही त्या सायकलीचं वाटप आमच्या अध्यक्षांच्या हस्ते किंवा आमच्या संचालकांच्या हस्ते किंवा येथील लीडर्स जे असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक कार्यकर्ते असतील, अशा लोकांना एकत्रित बोलावून आम्ही ते उपक्रम पार पाडतो. त्याचबरोबर 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनांचे प्रपोजल ह्या वर्षीचे आम्ही पाठवलेले आहेत. त्यात SC ST NT SBC आणि OBC यांच्याकरता शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्याचबरोबर समाज कल्याण खातं अलिबाग यांच्याकडून सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या आहेत, त्यांचंही प्रपोजल आपण यावर्षी पाठवलेले आहेत. त्याशिवाय आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत काही योजना आहेत, त्याला सुवर्णमहोत्सवी ह्यावर्षी ती सुवर्णमहोत्सवी योजना आहे, त्याचे करता ST विशेष करून ST विद्यार्थ्यांसाठीच 5वी ते 10वीपर्यंतच्या या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहेत, त्याचेही प्रपोजल आम्ही पाठवलेले आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आता आपल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं. हां, तालुका स्तरावरती आमच्या विशेष करून आमच्या शाळेने प्रथम क्रमांक यावर्षी पटकावला, परंतु आम्ही जिल्हा स्तरावरती त्याच्यामध्ये आम्हाला तितकंसं यश प्राप्त झालेलं नाही. ग्रामीण भागातील मुलं आहेत, शहरी भागाच्या मुलांबरोबर असं काय म्हणतात स्पर्धा ते कमी म्हणजे थोडंसं शारीरिकदृष्ट्या कमी पडतात, त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत यश तरीही आमची मुलं प्रयत्न करतात. विशेष करून तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये आमची विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हा स्तरावरती आमच्या शिक्षकांनी उत्तेजनार्थ आणि द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक मिळवला. हे ह्याच्यातलं विशेष आहे. या ही शाळा तालुक्यातली शाळा, महत्त्वाची शाळा, केंद्रीय शाळा आणि मदर स्कूल म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्व तालुक्यातील शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं जातं. विविध शासकीय योजनांचं कोणतंही योजना जरी असतील, अगदी आत्ता अलीकडच्या काळात निवडणुकांचंही आहे, आत्ता निवडणुकांचं प्रशिक्षण आमच्या शाळेमध्येच होतं. अगदी सर्व सरकारी योजनांचे जे ट्रेनिंग आहे, शिक्षकांचं ट्रेनिंग आहे, ते सर्व ट्रेनिंग याच शाळेमध्ये केलं जातं किंवा दिलं जातं. बरोबर आहे. हां, दादासाहेब लिमयेंनी या वृक्षाचं थोडंसं रुपटं लावलं आणि त्या रुपट्याचा आज वटवृक्ष झाला, याकडे आपण कसं पाहता? दादासाहेब लिमये महान व्यक्ती आहे, त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त हे महनीय व्यक्ती या शाळेचे किंवा या संस्थेचे आद्य संस्थापक आहेत आणि त्यांनी विशेष करून